नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय इतिहास प्रकरण 6वे मुघलांशी संघर्ष। आज आपण मुघलांशी संघर्ष या प्रकरणाचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर करणार आहोत। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न, खालील घटना कालानुक्रमे लिहा। या ठिकाणी काही घटना लिहून दिली आहे, प्रश्नामध्ये त्या घटना विस्कळीत आहेत म्हणजे कालानुक्रमे लिहून दिलेल्या नाहीत, त्या आपण व्यवस्थित लिहायच्या आहेत। पहिले आपण प्रश्नामधील घटनांचे वाचन करूया। शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर छापा, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, पुरंदरचा तह, शाहिस्तखानाची स्वारी। आता हे आहेत प्रश्नामधील घटना। आता ह्या घटना आपल्याला कालानुक्रमे लिहायच्या आहेत, तर उत्तर बघा। पहिले काय झालं, शाहिस्तखानाची स्वारी, नंतर लाल महालावर छापा, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। अशा प्रकारे ह्या घटना कालानुक्रमे घडल्या आहेत। अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, शोधा म्हणजे सापडेल। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, संस्कृत शब्द असणारा कोश। उत्तर, राज्य व्यवहार कोश। दुसरा आहे, त्र्यंबकगड जिंकून घेणारा। त्र्यंबकगड कुणी जिंकून घेतला? उत्तर आहे, मोरोपंत पिंगळे। तिसरा आहे, वणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार। उत्तर, दाऊद खान। दाऊद खान हा वणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार आहे। आणि चौथा आहे, इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण। उत्तर आहे, सुरत। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, शोधा म्हणजे सापडेल, या प्रश्नाचे उत्तर आपण लिहून प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या शब्दात अगदी सविस्तर आणि व्यवस्थित लिहूया। सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते, तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले। यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट नाणी पाडली। या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली। तेथून पुढे राजपत्रांवर क्षेत्रिय कुलावतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला। राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला, यालाच राज्यव्यवहार कोश असे म्हणतात। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय। या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला। भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या। त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी राज्याभिषेक करून घेतला। अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याविषयी सविस्तर माहिती लिहिता येते। तुमच्या शब्दात लिहा, यामध्ये दुसरा प्रश्न आहे, आग्र्याहून सुटका। उत्तर, महाराज आग्र्यास पोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही, त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर बादशहाने त्यांना नजरकैदेत ठेवले। बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली। ते आग्र्याहून शिथापीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोचले।
आग्र्याहून येताना संभाजीराजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनीही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला. अशा प्रकारे आपल्याला आग्र्याहून सुटका याविषयी माहिती लिहिता येते. तिसरा प्रश्न, शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम. उत्तर, राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली, त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू वेंकोजी हे सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. वेंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50 त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम यावर सविस्तर माहिती देता येते. चौथा प्रश्न, शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. शिवरायांनी त्यांच्या राज्याभिषेकासाठी काय काय तयारी केली ते आपण लिहूया. उत्तर, 30 वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर निर्माण झालेल्या स्वराज्याला सर्व मान्यता मिळावी म्हणून शिवरायांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी पंडित गागाभट्टांना बोलावून घेतले. रत्नजडित असे 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले. विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना राज्यकर्त्यांना आमंत्रित केले. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. अशा रीतीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली. अशा प्रकारे आपण प्रश्न 3 तुमच्या शब्दात लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 4 कारणे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, शिवरायांनी पुरंदरचा तह केला, काय कारण आहे? उत्तर, शिवरायाकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने मोठी फौज पाठवली. या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. परिस्थिती मोठी कठीण होती. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून पुरंदरचा तह केला. हे कारण आहे शिवरायांनी पुरंदरचा तह करण्याची. दुसरा प्रश्न, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचं काय कारण आहेत? तर उत्तर, मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना 23 किल्ले व 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. अशा प्रकारे प्रश्न 4 कारणे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. अशा प्रकारे आपण मुघलांशी संघर्ष या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. आता वेळ आहे आपल्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, शिवरायांनी पाळलेली नाणी. शिवरायांनी कोणती नाणी पाळली
त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।